श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। आज आहे 31 डिसेंबर आणि आजच्या दिवशी आणि उद्याच्या दिवशी करण्याची एक प्रार्थना मी तुम्हाला सांगणार आहे, जी वर्षाच्या सुरुवातीला आणि शेवटच्या दिवशी करायची आहे। म्हणजे आज शेवटचा दिवस आणि उद्या पहिला दिवस। शक्य झालं तर दररोज करा। अगदी सोपी साधी वाक्य आहेत आणि ती तुम्हाला करायची आहेत। खूप छान प्रार्थना आहे जी डायरेक्ट युनिव्हर्सपर्यंत पोहोचून तुमच्या आयुष्यामध्ये आरोग्य तुमचं चांगलं राहील। तुम्ही जर परीक्षा देत असाल, मुलांसाठी विद्यार्थ्यांसाठी सुद्धा खूप तुम्हाला पॉझिटिव्ह फिलिंग करणारी ही प्रेयर आहे। त्याचप्रमाणे पतीपत्नीच्या नात्यासाठी, घरातले भाऊ बहीण यांच्यासाठी तुमचा पैसा, धन, संपत्ती, म्हणजे जे आपण एक लॅविश लाईफ म्हणतो की नाही, ते वाढण्यासाठी सगळ्यासाठीच हे एक सुंदर अतिशय अशी प्रार्थना आहे, जी चारच वाक्यामध्ये आहे पण तेवढीच खूप, त्याला काय म्हणतो आपण की तेवढीच इफेक्टिव्ह सुद्धा आहे। तर आपल्याला काय चार वाक्य बोलायचे आहेत बघा। सगळ्यात आधी लक्षात ठेवा, हे वर्ष आहे शनीचं, त्यामुळं कर्म तुम्ही आत्तापर्यंतचे जाऊ दे, पण यापुढे तुम्हाला इतके कर्म चांगले ठेवायचे आहेत की तुम्हाला या अख्ख्या वर्षात शनी हा सगळ्यांना माहिती आहे की चांगल्या आणि वाईटाचा न्यायाधीश आहे। न्यायाधीशाचं काम शनी करतो। तुमच्याकडून काही चूक झाली तर तो तुम्हाला शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही आणि झालेल्या गोष्टींबद्दलही काही ना काही प्रत्येकाला शिक्षा ही भोगावीच लागणार आहे। हे शनीचं वर्ष आहे, शनीचं राज्य आहे, त्यामुळं तुम्हाला आई वडिलांची सेवा करायची आहे। वयस्कर लोकांना कोणत्याही दुखवायचं नाहीये, भले ते सासू सासरे असू देत, आई वडील असू देत, तुमचे काका कक्कू असू दे किंवा रस्त्यावरचे अनाथ असू दे, कोणालाही हसायचं नाही, कोणाबद्दलही वाईट बोलायचं नाही, कुणाबद्दलही वाईट चर्चा करायची नाहीत। आपल्या घरात जर ती मोठी लोक राहत असतील, आता काही कारणानं राहतच नसतील, वेगळी राहत आहेत तर आपण काहीच करू शकत नाही, पण आपल्या घरात जर ते राहत असतील तर त्यांची तुमच्याकडून होईल तेवढी सेवा तुम्हाला करायची आहे। म्हणजे हे पूर्ण वर्ष शनी हा वयस्कर लोकांच्या बाजूने जास्त असतो असं म्हटलं जातं। म्हणजे वयस्करांची सेवा केली, अनाथ अपंगांची सेवा केली तर शनी महाराजांची कृपा आपल्यावर राहते। शनी मंदिरापाशी आपण नेहमी बघतो, बघा अनाथ अपंग बसलेले असतात, त्यांना तुम्ही महिन्यातून एकदा खिचडी भात करा घरात, 1 किलोभर तांदळाचा त्यांना वाटा, पैसे द्या, बिस्किट पुढे वाटा, तुम्हाला जे जमेल ते करा। शनिवारी तुम्हाला जे जमेल ते दान अनाथ अपंग अशा लोकांना तुम्हाला करायचं आहे। आता प्रेयर कुठली करायची आहे? आय एम सॉरी 108 वेळा आज, 108 वेळा आज आणि 108 वेळा उद्या। जे जे वाक्य सांगते ते 108 वेळा किंवा 5-5 मिनिटं, म्हणजे तुम्हाला जोपर्यंत बसवेल, मनापासून बसवेल तोपर्यंत, त्याच्यापुढे बाबा माझं मनच लागत नाही आणि तरी मी करत बसलीये, त्याचा फायदा होणार नाही। सगळ्यात पहिलं वाक्य आहे आय एम सॉरी, आय एम सॉरी, आय एम सॉरी, आय एम सॉरी, आय एम सॉरी म्हणायचं आहे। हात जोडून बेडवर बसा, कुठेही बसा, आज तुम्हाला दिवसभरात 108 वेळा म्हणायचं आहे आय एम सॉरी। दुसरी गोष्ट म्हणायचं आहे प्लीज फॉरगिव, प्लीज फॉरगिव, प्लीज फॉरगिव, प्लीज फॉरगिव। तिसरं वाक्य म्हणायचं आहे आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू। आणि चौथं थँक्यू, 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 थँक्यू। लक्षात घ्या, ही चार वाक्य तुम्हाला बोलायची आहेत। पुन्हा एकदा सांगते, आय एम सॉरी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव, प्लीज फॉरगिव, आय लव्ह यू आणि थँक यू। ही चार वाक्य तुम्हाला बोलायची आहेत। या चार वाक्यांमध्ये इतकी ताकद आहे, आज आणि उद्या, किमान आज आणि उद्या 108 वेळा म्हणा, त्यानंतर रोज 11-11 वेळा म्हटलात तरी चालेल, नाही म्हटलात तरी चालेल, पण म्हणत राहिलात तर खूप जास्त तुमचा फायदा होईल। संध्याकाळी सुद्धा व्हिडिओ बघायला विसरू नका। लॉ ऑफ अट्रॅक्शनचा एक असा स्विचवर्ड मी तुम्हाला देणार आहे ज्यामुळे तुमच्या आयुष्यात पैशाची कमतरता पूर्णपणे निघून जाईल। मात्र हे वर्ष हे शनीचं वर्ष आहे, ज्यांना साडेसाती चालू आहे त्यांनी स्वतःला खूप जपायचं आहे। शनीची, शनी महाराजांची सेवा, शनी चालीसा, शनी महात्म, ओम शम शनैश्चरायन महा या मंत्राचा जप करायचा आहे। तसं तर प्रत्येकाने केला तरी चालेल, कारण वर्ष शनीचं आहे, त्यामुळे प्रत्येकानं शनी महाराजांची सेवा करा। शनीला तेल वाहा, काळे उडीद वाहा, रुईच्या पानांचा हार घाला, मारुतीची सेवा करा, श्रीराम जयराम जय जयरामचा जप करा,
जितकी होईल तेवढी शनीची सेवा करा आणि शनीला आवडणाऱ्या गोष्टी करा, जसं की वयस्करांची सेवा, वृद्ध अपंग अनाथांची सेवा, दान धर्म, अशा सेवा तुम्ही नक्की करा। बघा तुमचं हे वर्ष खूप सुंदर आणि चांगलं जाईल। 2023 आपल्याला काय दिलं काय नाही हे सगळं काही आता वरच्यावर सोडून द्या, स्वामींवर सोडून द्या। 2024 आपलं किती चांगलं जाईल आणि आपण किती काही चांगलं करू, आपल्याला काय मिळालं यापेक्षा आपण कुणाला काय दिलं, आपण काय केलं याचा अभ्यास करा। 2023 झालेल्या चुका एका पानावर लिहून काढा, भले त्या छोट्या असो मोठ्या असो, पेनानं एका कागदावर लिहून काढा आणि त्या चाळून टाका आणि पुन्हा या चुका मी आयुष्यात कधीही करणार नाही असा संकल्प करा आणि काही चांगल्या संकल्पना लिहून काढा ज्या मला या वर्षात पूर्ण करायच्या आहेत, भले त्या तुमच्या स्वतःच्या बाबतीतल्या असू देत की मला यावर्षी ही परीक्षा पास करायची आहे, मला यावर्षी घर घ्यायचं आहे, मला यावर्षी माझ्या आरोग्याकडे लक्ष द्यायचं आहे, मला यावर्षी माझ्या स्वतःकडे लक्ष द्यायचं आहे, मला माझ्या मुलांकडे लक्ष द्यायचं आहे, मला माझ्या घरातलं वातावरण नीट करायचं आहे, किंवा काहीही असू शकतं, मला जॉब करायचा आहे, मला नवीन व्यवसाय करायचा आहे, जे काही तुमच्या आयुष्यातले गोल्स आहेत ते एका पानावर लिहा आणि 2023 घडून गेलेल्या चुका एका पानावर लिहा, त्या चुका जाळून टाका, त्या पुन्हा कधीही करणार नाही असा मनामध्ये स्वतःला शब्द द्या। स्वतःला शब्द देणं गरजेचं असतं देवाला सांगण्यापेक्षा। आणि जे काही लिहून काढाल त्या प्रत्येक लिहिलेल्या इच्छेसाठी प्रयत्न करा, भरपूर प्रयत्न करा, तुमची प्रत्येक इच्छा नक्कीच पूर्ण होईल जर तुम्ही त्या इच्छेच्या मागे लागाल। अशक्य अशा गोष्टी या जगात नसतात, आपल्या स्वामींचं वाक्यच आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी। स्वामींवर विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा। स्वामी सेवा संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि जो स्विचवर्ड सांगितला तो उद्या देईन। स्वामी सेवा एक संध्याकाळी सांगणार आहे जे आपल्याला या वर्षात करायची आहे, सगळ्यांना करायची आहे, शक्य तेवढ्या जणांनी करा, नाही जमेल त्यांना छोट्या छोट्या सेवा सांगीन त्या करा। अशा प्रकारे हे वर्ष आपल्याला सुंदर आणि अतिशय सुलभ रीतीनं घालवायचं आहे। आता बघा आय एम सॉरी मध्ये किती सुंदर, आय एम सॉरी म्हणजे आपण म्हणा स्वतःला की मला माफ कर देवा, मला माफ कर, माझ्याकडून काही चुकलं असेल तर विसरून जा, आय लव्ह यू, माझं तुझ्यावर प्रेम आहे आपल्याला परमेश्वराला म्हणायचं आहे। आणि थँक्यू जे काही दिलं आहे त्याबद्दल थँक्यू थँक्यू थँक्स अ लॉट थँक्यू हे आपल्याला शब्द बोलायचे आहेत। दिसायला खूप साधे सोपे आहेत मात्र इफेक्टिव्ह आहेत। मी थोड्याच वेळात बसणार आहे करायला, तुम्हीही करा आणि तुम्ही कराल अशी अपेक्षा व्यक्त करते। आणि आजचा छोटासा सुंदर व्हिडिओ इथंच थांबवते। जरी इंग्रजी वर्ष असेल तरीही तुम्हाला सगळ्यांना इंग्रजी वर्षाच्या, नवीन वर्षाच्या, 2024 खूप साऱ्या शुभेच्छा। भरपूर स्वामी सेवेकरी या वर्षात आपल्याला जोडायचे आहेत, त्यासाठी तुमच्या मदतीची गरज आहे। व्हिडिओ खूप जणांपर्यंत शेअर करण्याची गरज आहे, सगळ्यांनी माझे व्हिडिओ बघावेत अशी माझी तुमच्याकडून अपेक्षा आहे। 2024 सगळ्यांना अतिशय उत्तम जावो, आरोग्य उत्तम लाभो, कुणाच्याही आयुष्यामध्ये कुणी कुणाला गमवू नये, कुणाच्याही आयुष्यात घरात जवळच्या कुणाचा मृत्यू होऊ नये, त्याचप्रमाणे कुणाला पैशाची कमतरता पडू नये, कुणी उपाशी झोपू नये अशी स्वामींजवळ प्रार्थना करते। आणि कुणीही कृपया फटाके वाजवून, डीजे लावून, नॉनव्हेज खाऊन, ड्रिंक्स घेऊन तुम्ही पार्ट्या साजऱ्या करू नका। कोणत्याही मुक्या प्राण्याचा जीव घेऊन पार्टी साजरी करणं हे एक पाप आहे, ते आपल्या पापामध्ये इन्क्लूड होतं आणि मग इकडं केलेल्या सेवा ताई फळ का मिळत नाही, ताई फळ का मिळत नाही ही कारणं असतात त्याची। मुक्या प्राण्याचा जीव घेऊन आपण खातो, दुसऱ्या दिवशी आंघोळ करतो आणि सेवेला बसतो, मग त्या घडलेल्या पापाचं काय। 100% स्वामी सेवेकरी हे शाकाहारी व्हावेत ही माझी स्वतःची प्रचंड इच्छा आहे आणि तुम्ही ती पूर्ण कराल 2024। प्रयत्न करून बघा, अशक्य असं काही नसतं। तुम्ही सगळ्यांनी पूर्ण व्हेजिटेरियन व्हा, बघा तुमच्या सात्विकतेत, तुमच्या बोलण्यात, तुमच्या आयुष्यात किती सारा फरक पडेल ते श्री स्वामी समर्थ। काही व्हिडिओमध्ये चुकीचं बोलले असेल तर मनापासून लहान असेल तर लहान समजून माफ करा, मोठ्यांनी माफ करा, लहानांना भरपूर सारं प्रेम देते, आशीर्वाद देते आणि व्हिडिओ थांबवते। श्री स्वामी समर्थ।